मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांनी प्रचंड मतांनी विजय संपादित केला आहे. त्यानिमित्त रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पिंपरी चिंचवड येथे जाऊन श्रीरंग बारणे यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी उरणचे आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, आरपीआय कोकण प्रांताचे अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेले 5 वर्ष देशाच्या संसदेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेशी जुळून काम केले. देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी मावळच्या जनतेला देशाच्या संसदेमध्ये प्रश्नाच्याद्वारे एक चांगल्या प्रकारचा वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी मी प्रेसला माझं वक्तव्य मी सांगितलं होतं की मी 1.5-2 लाखाच्या फरकाने विजयी होणार आहे, कारण मला पूर्ण मतदाराचा अंदाज आला होता. मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांनी नाकारला होता आणि विकासाला मत दिली होती. रायगड जिल्ह्यामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदींचा झंझावात हा प्रखरपणे सर्व मतदारापर्यंत जाणवत होता आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने जे काम केले ते मतदाराला भावलं होतं. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. शेतकरी कामगार पक्ष या उमेदवाराने सपोर्ट या निवडणुकीमध्ये सपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करत होता, त्या शेतकरी कामगार पक्षाचा आणि राष्ट्रवादीचा पराभव मावळच्या जनतेने. काय शेकापांनी मोठे दावे केले होते आणि अजित पवारांनी मोठे दावे केले होते, दोघांना काय? 2014 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मी जवळपास 1,56,000 पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीपासून सांगितलं होतं, मी जनतेशी जोडलेला लोकप्रतिनिधी आहे, 5 वर्ष जनतेसाठी काम करतो, लोकांच्या सुखदुःखामध्ये राहतो आणि म्हणून लादलेल्या उमेदवाराचा पराभव 100% मावळची जनता करेल. भ्रष्टाचाराच्या पैशाला थारा मावळची जनता देणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगत होतो. ते खरं ठरलेलं आहे माझं भाकीत आणि मी सुरुवातीपासून सांगतो. अनेक मीडियाच्या प्रतिनिधीला मी सांगितलं होतं की मी 2 लाखापेक्षा जास्त मतधिक्क्याने विजय होईल आणि हा विजय तुमच्यासमोर आहे. आज बारामती मतदारसंघातून जी फौज आली होती ती निष्कामी होती, त्यांना माहिती नव्हतं मावळ हा प्रांत छत्रपती शिवरायांचा आहे. त्या ठिकाणी मावळे आहेत, त्यांनी त्यांना जागा दाखवली. इथं पैशाला थारा दिला नाही, परिवाराला थारा दिला नाही, इथं विकासाला आणि विकासात्मक काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं मावळची जनता उभी राहील. विधानसभेला ही स्थिती राहील का? विधानसभेला राष्ट्रवादीचं तुम्ही राष्ट्रवादी विधानसभेला राहणार नाही, आता राष्ट्रवादीचं दुकान खाली होणार आहे. खर तर एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर तुम्ही अगदी जमिनीवर आहात, तुमचे पाय जमिनीवर आहात, परंतु मावळातले जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, एक बंद पाईपलाईन योजनेचा असेल आणि उरणच्या शेतकऱ्याचा असेल, त्याला प्राधान्य असणार आहे का? कशा ह्या योजना पूर्ण करणार आहात, प्रकल्प पूर्ण? मुळामध्ये मी 25 वर्ष राजकारणामध्ये जमिनीशी जोडलेलो आहे, जनमानसाशी जोडलेलो आहे आणि जे प्रश्न प्रलंबित आहे या विभागाचा लोकप्रतिनिधी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. निश्चितपणे काही प्रश्न सुटलेले, काही प्रश्न बाकी आहेत, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊनच या निवडणुकीमध्ये मी उतरतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.